नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. पुणे नाशिक हायस्पीड लो मार्गाला मंजुरी, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती. रामटेकडी येथे धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे वाचले प्राण. आणि वाकड पोलिसांनी 100 पेक्षा जास्त चारचाकी वाहनांच्या चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद. आता बातम्या सविस्तराने. पुणे नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येत्या 3 वर्षात हे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हे अंतर केवळ 2 तासांवर येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आढळराव पाटील म्हणाले, 231 किलोमीटरच्या या प्रकल्पाला सुमारे 7,500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी 1,500 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. उर्वरित खर्च हे बँका वित्त संस्थांच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे. सर्वे करून घेतला, त्या सर्वेमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे जो प्रकल्पाची जी फायनान्शियल व्हायबिलिटी ती निगेटिव्ह असल्यामुळं तो प्रकल्प त्यावेळेला गुंडाळण्यात आला. त्याच्यानंतर मी 2006 पहिला सर्वे केला, त्या सर्वेमध्ये सुद्धा हा प्रकल्प तोट्याचा असल्यामुळं तो परत ती फाईल बंद केली. 2010 मी परत तो प्रकल्प उघडला आणि पुन्हा सर्वे करायला लावला, त्यावेळेला प्रकल्प पॉझिटिव्ह यायला, म्हणजे त्याच्यात ना तोटा ना नफा, ह्या याच्यावर रेल्वे चालू शकते. म्हणून 2010-11-12 दरम्यान तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी तशी तात्विक मंजुरी दिली, अंशतः मंजुरी दिली आणि प्रकल्पाला पुढचं काम करायला सुरुवात झाली. प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे 80% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली आहे. रामटेकडी येथील SRP गेटजवळ कात्रज हडपसर या धावत्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचलेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर रस्त्यावरून बस क्रमांक 291 कात्रजहून हडपसरला जात होती. त्यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. आधी बसमधून धूर येत होता, थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे पुढील प्रकार टळला आहे, मात्र आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाकड पोलिसांनी 100 पेक्षा जास्त चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. राजू जावळकर आणि सोमनाथ चौधरी असे आरोपींची नावे आहेत. राजू बाबूराव जावळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर, पुणे आणि सातारा या परिसरात चारचाकी गाडी चोरी केल्याप्रकरणी जवळपास 100 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता, तर त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी ह्याच्यावर वाहन चोरीचे 25 गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांनी रहाटणी येथून छोटा हत्ती चोरला होता, त्याचा तपास वाकड पोलीस करत होते. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. महापालिकेच्या JNURM आणि BSUP योजनेअंतर्गत उभारलेल्या विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 80 सदनिकांची सोडत नुकतीच काढण्यात आली. मात्र यातील 155 कुटुंब अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 80 नागरिकांना महापालिकेतर्फे घरांचा ताबा देण्यात येणार आहे. मात्र उर्वरित 155 कुटुंबियांना घरासाठी प्रतीक्षा कायम आहे. तसेच उर्वरित 2 इमारतीमधील 235 सदनिकांचे वाटप गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित आहे. जे 80 घरे नागरिकांना देण्यात येणार आहे, त्यात महापालिकेने योग्य सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे. इंडिया सुपर बाईक फेस्टिवलचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये ऑटो बाईक्स आणि गिअर एक्सपो, सुपर बाईक्स, विजेंट मोटरसायकल आणि FB मोंडियल HPS 300 या बाईकचे प्रक्षेपण देखील या प्रदर्शनात करण्यात आले आहे. हडपसर येथे अमोनोरा मॉल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या 3 दिवसीय प्रदर्शनात बाईक्सच्या विविध उत्पादनाबरोबरच नवीन उत्पादनांची देखील माहिती इथे देण्यात आली. त्याचबरोबर या प्रदर्शनात लक्षवेधक ठरली ती एपिक लाऊड टेस्ट बाईक स्पर्धा. या स्पर्धेत ऍडव्हान्स ट्रॅक झोनमधील FB मोंडियल HPS 300 आणि कनिष्ठ MH चॅम्पियनशिप रेसचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सुरू झालेला हा कार्यक्रम भारतीय सुपर बाईक आणि विजेंट बाईक मालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत होता. या कार्यक्रमाला भारतातील सर्वात लोकप्रिय ऑटो शो पैकी एक म्हणून ओळखले गेले आहे, ज्याने त्याचे वाहक घटक आणि शक्ती, कार्यक्षमता आणि शैली प्रदर्शित केली गेली आहे. सनबर्ग फेस्टिवल हा गैरसंस्कृतीचा तसेच पाश्चात्य संस्कृतीने राबवण्यात येणारा कार्यक्रम आहे, यामुळे संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे सांगत शिवसाई संस्थेकडून सनबर्ग फेस्टिवलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यंदा बावधन परिसरात या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम ओपन टू स्काय संरचनेवर आधारित असल्यामुळे मोकळ्या आणि अवाढव्य जागेची आवश्यकता असते. यामध्ये पर्यावरणाचा मोठा ऱ्हास केला जातोय. पर्यावरण तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण केले जात आहे. तसेच आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय. सामाजिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी सदर फेस्टिवलवर बंदी घालण्याची मागणी श्री शिवसाई संस्था आणि जयदीप पडवळ यांच्याकडून करण्यात आली आहे. सनबर्न जो हा प्रकार आहे हा गेल्या वर्षी बावधन मध्ये चालू झाला. ऑक्सफर्ड रिसॉर्टच्या इथं परसेप्ट लाईव्ह ही जी कंपनी आहे मुंबईची, हिने जो तिथं चालू केला त्यावेळी आमचा विरोध झाला. त्यावेळी स्थानिक जिथले नागरिक आहे, तिथले गावकरी आहे, यांनी त्या ठिकाणी विरोध दाखवला होता. ग्रामसभा घेतली होती, ग्रामसभेतून त्यांना विरोध केला. तसं त्यांनी पत्र काढलं होतं की बाबा आमचा ह्याला विरोध आहे. तर ते एक पहिलं पत्र जे होतं ते त्यांचे पॉझिटिव्हली होतं. त्याच्यानंतर त्यांनी परत ग्रामसभा घेऊन एक कॅन्सल केलं होतं लवळेवाल्यांनी. तर त्यावेळी पहिलं पत्र जे होतं की बाबा त्यांना परवानगी दिली, ते पत्र त्यांनी कोर्टात दाखल केलं की आम्हाला परवानगी दिली आहे. पण त्यांनी नंतर ग्रामसभा घेऊन ते कॅन्सल केलं होतं, ते पत्र दिलं नाही. म्हणजे खोटं नाटं काहीतरी डॉक्युमेंट ठेवून त्यांनी ते गेल्या टायमाला ती परवानगी दाखवली होती की आम्हाला तिथल्या स्थानिकांचा सपोर्ट आहे. पण स्थानिकांचा सपोर्ट त्या ठिकाणी नव्हता. आता राहिला विषय ह्यावेळीचा सनबर्नचा. ह्यावेळीच्या सनबर्नला आमचा शिवसाई संस्था ट्रस्ट आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांनी जयदीप पडवळ मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी हा विरोध कायम ठेवलेला आहे. आदिवासी शाळा म्हटलं की नेहमीच दुर्लक्षित आणि समस्याग्रस्त असलेले चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून एक वेगळं शिक्षण या आदिवासी मुलांना देण्यात येत आहे. घोडेगाव आदिवासी प्रकल्पांतर्गत 4 जिल्ह्यांमध्ये एकूण 28 आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह असून ह्यामध्ये 3,715 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आदिवासी मुलामुलींच्या शैक्षणिक विकासाबरोबरच कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी भव्य क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यासाठी मुलामुलींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत या 24 वसतिगृहांच्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्युनियरपासून तर सिनियर कॉलेजपर्यंत, PG पासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले असून
विविध क्रीडा स्पर्धा या ठिकाणी खेळवण्यात येत आहेत. प्रामुख्याने क्रिकेट, हॉलीबॉल, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बॅडमिंटन, कॅरम, चेस अशा विविध स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जाणार असून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत नामी अशी सुसंधी आहे की जेणेकरून त्यांना शिक्षणाबरोबरच, उच्च शिक्षण घेण्याबरोबरच विविध कलागुणांना त्यांचा वाव मिळावा अशा पद्धतीने हा एक हेतू ठेवून प्रकल्पाने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असताना आपल्या हक्काच्या समस्या घेऊन लढताना नेहमीच पाहायला मिळत असतात. त्यामुळे शिक्षणापेक्षा समस्यांच्या विळख्यात सापडलेला आदिवासी विद्यार्थी आता ह्यातून बाहेर पडून शिक्षणाच्या लढाईतून क्रीडा मैदानात उतरला आहे आणि ह्यामध्ये हा आदिवासी विद्यार्थी यशस्वी वाटचालही करू लागला. शिक्षणाबरोबर आपण काहीतरी करू शकतो ही भावना जरी मनात असली तर गरज आहे ती यशस्वी भक्कम आधाराची. आता ह्याच मुलांचा खंबीर आधार म्हणून उभे राहिले ते गोडेगावचे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद. आपल्या आदिवासी मुलांमध्ये खूप काही आहे, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर ते नक्की यशस्वी होतील. 18वे साहित्यिक कलावंत संमेलनाचे येत्या 23 ते 24 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले असून यंदाच्या संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे भूषवणार आहेत. या साहित्य संमेलनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखिका गेल ओमवेट यांना वाग्यज्ञ साहित्य आणि कलागौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्याचबरोबर चित्र प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. पुले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शब्दसुरांचे ईश्वर, वर्तमान राजकीय सामाजिक परिस्थिती आणि देशाचे भवितव्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हे संमेलन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. 23 आणि 24 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी संपन्न होणार आहे. या संमेलनाचं वैशिष्ट्य जे आहे ते परिसंवाद, कथाकथन, त्याचप्रमाणे प्रकट मुलाखत अभिनेत्यांशी गप्पा आणि पुरस्कार, त्याचबरोबर कवी मान्यवरांचं कवी संमेलन, असं हे 2 दिवसाचं आमचं संमेलन असणार आहे. आणि या 2 दिवसीय संमेलनामध्ये परिसंवादामध्ये जे विषय आम्ही निवडलेले आहेत ते वर्तमान राजकीय व सामाजिक परिस्थिती आणि देशाचे भवितव्य, हा एक पहिला परिसंवाद आमचा आहे. त्याच्यामध्ये सहभाग आहे डॉक्टर दत्ता भोसले, उल्हास पवार, डॉक्टर कुमार सप्तऋषी, त्याचप्रमाणे माधव भंडारी यांचा सहभाग त्या ठिकाणी आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणे नाशिक हायस्पीड लोह मार्गाला मंजुरी, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती. रामटेकडी येथे धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे वाचले प्राण. आणि वाकड पोलिसांनी 100 पेक्षा जास्त चारचाकी वाहनांच्या चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद. आता हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.